आणि काल घडलेल्या सगळ्या घडामोडींच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी अत्यंत माफक प्रतिक्रिया दिली आहे, आपण पाहूया. कालच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या घडामोडीनंतर सातारचे खासदार श्रीनिवास पाटील नेमकं आहेत तरी कुठे आणि त्यांची भूमिका काय हे याबाबत संपूर्ण सातारा जिल्ह्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्राला हा प्रश्न पडला होता. आपल्यासोबत श्रीनिवास पाटील साहेब आहेत. साहेब, काय सांगाल या सगळ्या घडामोडीबद्दल, तुमची काय भूमिका आहे? मी सहमत होतो आहे राहीन. तृतीय संगमावरती आमचे गुरु विसावले आहेत, त्यांच्या दर्शनाकरता माझे मित्र येत आहेत. ते ठरवलेले धोरण आणि बांधलेले तोरण त्यांच्याबरोबर सतत आमचं चालते समाजकारण, निवडणुकीवरचं राजकारण. या पलीकडं ज्यांनी आयुष्यभर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची साथ केली, गुरुगामी धोरण स्वीकारलं, गुरुगाला न्याय दिला, त्याच माझ्या मित्राबरोबर मी कायम राहील. राष्ट्रवादीचा पाली किल्ला कायम राहावा यासाठी काही तुम्ही आता वेगळी भूमिका तुमची कशी? साहेब ठरवलेलं धोरण त्यांच्याबरोबर जायचं आणि मूळचं धोरण आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं, पुरोगामी समाज कार्यशील सामान्यांचा नेता म्हणून राष्ट्रपती जे गाजले ते स्वर्गीय यशवंतराव आणि त्यांचे मानसपुत्र शरदराव यांच्याबरोबर मी त्यांचा त्या पंथातला एक पायी सहकारी साथी आणि मित्र. साहेब, एक शेवटचा प्रश्न. अजितदादांची जी भूमिका जी आहे ती ती ज्यावेळेला तुम्हाला कळाली असेल त्यावेळेला तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली? नाही, मला काहीच तुमच्याशी बोललो नाही, मला माहिती नाही, भेटे नाही आले. तर मी माझ्या मतदारसंघात हिंडतोय त्यामुळे मला कोणाची भेट नाही. ठीक, नमस्कार, धन्यवाद. खासदार साहेब, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. राहुल तपासे, एबीपी माझा, करार. श्रीनिवास.